मिरजेत खासगी सावकाराच्या वर तकरार करणाऱ्या फिर्यादीवर प्राणघातक हल्ला. दोन हल्लेखोर हल्ला करून गेले पळून, जोखीमीच्या जीवाला धोका. मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय मधुकर मिरजकर वय वर्ष 47 राहणार, शनिवार पेठ सतार मेकर गल्ली हे पिरजादे प्लॉट येथील जेके हॉल जवळून चालत जात असताना एका मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी कटर हत्याराने हल्ला करून संजय मिरजकर यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी संजय मिरजकर यांना लात मारून खाली पाडले आणि धारधार कटरने पाठीवर वार करून जखमी केले. हल्ला केल्यानंतर दोघे हल्लेखोर मोटरसायकलवरून पळून गेले आहेत. जखमी संजय मिरजकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाठीवर 6 ठिकाणी वार हल्लेखोरांनी केले. या प्रकरणी संजय मिरजकर यांनी संतोष कोळी, शंतनु कोळी, जितेंद्र ढोले, शैलेश ढोले, विजय पाटगावकर, उदय गोरे, सुरेश लांडगे यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. 2019 रोजी या 7 जणांच्यावर जखमी संजय मिरजकर यांनी खासगी सावकारीचा गुन्हा दाखल केला होता. याचा राग म्हणत धरून यांनी हल्ला केल्याची तक्रार संजय मिरजकर यांनी केली आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. राहणार शनिवार पेठ सतार मेकर गल्ली मिरज. काल दिनांक 9 रोजी जयसिंग विजापूरला गेलो असता यायला मला रात्री 11:30 वाजले. मिरजेत शास्त्रीय चौकात उतरून मी महाराजा पेप्सीच्या ज्या गल्लीतून जात होतो, अज्ञात मोटरसायकल स्वारांनी दोघांनी येऊन मला पाठीमागून लाताने मारले. त्यानंतर धारदार शस्त्रांनी 6 ठिकाणी वार केले. काय याच्या मागं मला माझ्या जे सावकार कीबद्दल मी तक्रार केली होती त्या लोकांवर संशय आहे. आणि त्यावेळेला मी तक्रार दिली तेव्हापासून बरेच लोक म्हणतात की हे लोक तुम्हाला त्रास देणार, तुम्हाला तुमच्या जीवाला धोका आहे. आणि तसंच काहीतरी घडलं असेल असं मला वाटतं. लवकरात लवकर आरोपींना पकडून त्यांना शिक्षा व्हावी माझी इच्छा आहे. पाठीमागून माझ्या पाठीवर 6 ठिकाणी धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे. काय आणि हा मला जीवाला माझ्या धोका आहे तर पोलिसांनी लवकरात लवकर हल्लेकरांना अटक करून मला न्याय मिळावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.